फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक संगीत महोत्सवात केहेन बँड या फ्युजनचं सादरीकरण होणार आहे. 6 जून ते 10 जून या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी तन्मयी मेंद्रे यांनी. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये फ्युजनला देखील तितकंच महत्व आता आलेलं आहे आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये बेलफोर्ट येथे 6 जून ते 10 जून हा महोत्सव होतोय. 1185 पेक्षा जास्त बँड्सनी यामध्ये अप्लाय केलं होतं, पण त्यामध्ये 101 बँडची निवड झाली असून भारतातील एकमेव पुण्याच्या केहेन बँडची त्यामध्ये निवड झालेली आहे. ती सगळी टीम आज दिनमॅनच्या मंचावर आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांची नक्की संकल्पना काय आहे आणि ते नक्की तिथे काय काय परफॉर्म करणार आहेत. नमस्कार. थँक्यू दिनमान, आम्हाला तुम्ही येऊन बोलण्याचा चान्स दिला. सो ॲक्च्युली एका वर्षापूर्वी आम्ही अजूनही काही टीम मेंबर्स होते आमच्याबरोबर, सो वी केम टुगेदर आणि सो असं वाटलं की काहीतरी एक्सपेरिमेंटल पण झालं पाहिजे हेही डोक्यात विचार होता. आणि शिवाय असंही वाटायचं की शास्त्रीय संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल किंवा मे यूथ अजून कसा त्याच्याकडे अट्रॅक्ट हो करू शकू आपण, दॅट वॉज द मे कन्सेप्ट इन आवर माइंड. सो तेव्हा एक छोटासा आम्ही कार्यक्रम केला होता गांधर्व महाविद्यालयामध्ये. तर त्यानंतर हळूहळू अशी एक कन्सेप्ट डोक्यात डेव्हलप होत गेली की आपण असं काहीतरी नवीन एक्सपेरिमेंटल काम करू शकतो की ज्यानी आमच्यातले जे शास्त्रीय संगीतातले संस्कार आहेत ते आणि बीइंग अ यूथ बाकीच्या ज्या कुठल्या मे फोक म्युझिक आहे किंवा हे फिल्म म्युझिक आहे दन जॅझ म्युझिक आहे एव्हरी काइंड ऑफ म्युझिक नो त्याच्यामध्ये प्रत्येक स्वतःचं एक असतं की ज्यानी अट्रॅक्ट होतो माणूस. सो आय थॉट की त्याचा काहीतरी एक सांगड घालता यावी. सो असं करून आम्ही केहेनची सुरुवात केली आणि आमचं नशीब एवढं चांगलं की 2 महिन्यातच लगेच वी गॉट टू नो अबाउट बेलफोर्ट द फेस्टिवल कॉल्ड फीमू. तर मग आम्ही तिथे अप्लाय केलं आणि सगळ्या गोष्टी हळूहळू होत गेल्या, चांगल्या होत गेल्या आणि सगळ्या टीम मेंबर्सनी एकदम जोशमध्ये सगळं किती अपडाऊन झाले काही झालं मे आता छोट्या टाईममध्ये आय कॅनॉट एक्सप्लेन एव्हरीथिंग, बट खूप जास्त आम्ही कष्ट करून इथपर्यंत आलेलो आहोत. शिवाय मला गांधर्व महाविद्यालयाचं नाव घ्यायचं आहे की परिणीता मराठे आहेत, आमचे अमोद सर आहेत, यांनी खूप खूप आम्हाला सपोर्ट केला. शिवाय आमचे स्टाफ मेंबरसुद्धा आम्हाला लागेल तो कागद आम्हाला आणून दिला. हे आहेत गांधर्व महाविद्यालय आहे तिकडे बेलफोर्टवाल्यांनी पण चांगला सपोर्ट केला. सो दिस इज व्हॉट इट इज ऑल अबाउट अँड वी आर होपिंग की आता तिकडे सगळं छान होईल. सो येस, प्रणाली मला तुला विचारायचं आहे की तुमचे जे फ्युजन आहे ते कुठल्या कुठल्या रागांवर आधारित आहे त्याविषयी तू काय सांगशील? आमचं जे कंपोजिशन्स आम्ही हे केलेले आहेत तर बेसिकली राग पुर्या धनश्री आहे, नंतर भैरवी आहे, किरवाणी आहे, त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे फॉर्म्स आम्ही फ्यूज करायचा त्या रागांवर आधारित बेस्ड असं आम्ही प्रयत्न केला. नंतर एक स्वतःचं पण कंपोजिशन करायचा आम्ही प्रयत्न केला आहे, ते राग देसवरती बेस्ड आहे. तर असं करायचा प्रयत्न केला आहे आम्ही वेगवेगळे कंपोजिशन्स. प्रफुल, मला तुला विचारायचं आहे की तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करताय फ्रान्समध्ये, ॲक्च्युली केहेन हा शब्द खूप महत्त्वाचा ठरतो ॲज अ क्लासिकल म्युझिकमध्ये. केहेन म्हणजे काय आहे की एक वाक्य आहे समजा ते तुम्हाला पुढच्यांना पटवायचं आहे, ऐकवायचं आहे, सांगायचं, पण त्यात तुमची भाषा, तुमची बोलण्याची पद्धत जी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवते ती तुमची केहेन म्हणजे तुमची बोली, द वे टू अप्रोच म्हणजे केहेन. आणि आमचा असा कन्सेप्ट होता की आपण काहीतरी करूयात इंडियन क्लासिकल म्युझिकला धरून. तर असं हळूहळू आणि काही जणांचे आम्ही ओपिनियन्स पण घेतले की काय असावं नाव बँडचं. तर हळूहळू मग डोक्यात यायला लागलं की हां हे असायला पाहिजे, मग केहेन हा शब्द आम्ही आमच्या बँडसाठी सुचवला. आणि ह्यात जे तुम्ही म्हणालात की देशाचं प्रतिनिधित्व काय करायचं कसं करताय, ॲक्च्युली इंडियन क्लासिकल म्युझिकला आम्ही खूप डोक्यात धरून कन्सेप्ट असा केला आहे की त्या रागांना बाहेर म्हणजे वेस्टर्न म्युझिक जे आहे त्या रागांना
त्या लोकांनी कसं बघितलं आहे, तर त्या रागातल्या कंपोजिशन त्यांच्या व्ह्यूनी प्लस इंडियन क्लासिकल म्युझिक व्ह्यूनी कसं करता येईल, त्या दोघांना एकत्र कसं आणता येईल, तर ह्याचा आम्ही खूप प्रयत्न करतो आणि केला आहे. बघू आता काय होत आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे सिंथेसायझरवर तुम्ही वाजवणार आहात, तर ते फ्युजन करताना कुठले कुठले प्रकार त्यामध्ये वापरले गेलेले आहेत? हां, ॲक्च्युली आमच्या पूर्ण बँडनी फ्युजन म्हणण्यापेक्षा आम्ही एक वर्ल्ड म्युझिक बँड तयार केलेला आहे. तर म्हणजे फ्युजनचाच तो एक प्रकार आहे वर्ल्ड म्युझिक बँड. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये भारतीय क्लासिकल आहेच आणि सोबत जगभरातले म्हणजे लॅटिन म्युझिक आहे, रॉक आहे, पॉप आहे, जॅज आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक आम्ही एकत्र एका कंपोजिशनमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत जे तुम्ही फ्युजन केलं आहे, तर त्याची एक झलक दिनमांच्या मंचावर तुम्हाला गाऊन दाखवायला आवडेल का? प्रणाली आणि प्रफुल्ल. जरूर जरूर. करण्यासाठी ही तरुणाई सज्ज आहे. तन्मयी मेंढळे, दिनमान न्यूज, पुणे.